मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर। चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर। संपर्क 97-65-066-495। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणास बसले आहेत। त्यांच्या या उपोषणाचा संगमनेरने सुद्धा पाठिंबा दिला असून संगमनेर एसटी स्टँडच्या बाहेर मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू करण्यात आले। यामध्ये सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते आदी उपस्थित आहेत। तर जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आजी माजी आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी व गाव पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे। यामध्ये वेल्हाळे ग्रामपंचायत, घुलेवाडी, सुकेवाडी ग्रामपंचायतने ठराव घेत गाव पुढाऱ्यांना गावात बंदी घातली। यामुळे जरांगे पाटील यांचे आंदोलन दिवसेंदिवस गाव तालुक्यात ही वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे। मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी त्या ठिकाणी उपोषण चालू केलं आहे। संगमनेर तालुक्यामध्ये सकल मराठा समाजच्या वतीने सुद्धा त्यांना पाठिंबा देण्यासाठी साखळी उपोषणाला त्या दिवसापासून सुरुवात झालेली आहे आणि दररोज मराठा समाज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साखळी उपोषणासाठी बसलेला आहे आणि मनोज पाटलांना त्या ठिकाणी पाठिंबा देत आहे। खरं तर एक सामान्य योद्धा असा मराठा समाजाचा कार्यकर्ता मनोज पाटील यांनी खूप मोठं आंदोलन या ठिकाणी उभं केलं आणि त्या आंदोलनाचा 100% यश येईल याची आम्हाला खात्री आहे। कारण मनोज जरांगे पाटील हे कोणालाही मॅनेज होत नाही हे या गोष्टी लक्षात आलं आहे आणि या ठिकाणी पाहिलं असेल की आता हे साखर उपोषण वेगवेगळे प्रकार आता पुढे येण्याची शक्यता आहे की पुढाऱ्याला गावबंदी जे असतील आमदार, खासदार किंवा वरचे कोणी असतील त्यांच्यासाठी गावबंदी या ठिकाणी लोक आता करतायत। हा विषय खूप सिरियस घेण्यासाठी मी तयार झालेला आहे आणि एक खात्री आहे की आतापर्यंत जेवढे निघाले परंतु ते मोर्चन एकदम शांततेच्या मार्गाने निघाले आणि खूप दिवस मराठा समाज या ठिकाणी फसवणूक झालेली आहे। परंतु आता मनोज जरांगे पाटलांनी अजून बाटे मागेल 40 दिवसाचा त्या ठिकाणी कालावधी सरकारला दिला होता पण त्या कालावधीमध्ये सुद्धा सरकार या ठिकाणी आश्वासन पूर्ण करू शकले नाही म्हणून चालू केलं। त्या उपासनाला संगमनेर तालुक्यातले सर्व मराठा समाज या ठिकाणी त्यांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित आहे। कुठल्या कुठल्या गावांनी त्यानुसार गुलेवाडी, वेल्हाळा, सुकेवाडी हे गावांची नावं या ठिकाणी आली आहेत। कार्यकर्ते सांगतात त्या ठिकाणी पुढे गावबंदी केलेली आहे। काल आता तुम्ही पाहिलं असेल की बऱ्याच ठिकाणी सभेला सुद्धा लोक जात नाही, लाड्याखाली गेल्यात असं चित्र थोडंफार या ठिकाणी निर्माण होत आहे आणि सरकारला लवकर विचार करावा लागेल। कारण मनोज पाटील तुम्ही पाहत असाल की पाणीसुद्धा घेत नाही आणि काहीच नाही, त्याच्यामुळं त्याची तब्येत त्या ठिकाणी खालत चाललेली आहे, त्याची काळजी आमच्या मराठा समाजाला या ठिकाणी लागून आहे।